अजितदादांनी चूक स्वीकारली तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं. अजित पवारांनी भाजपची हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजप सोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधी अजित पवारांनी राजीनामा देऊन घरवापसी केली, तर अजितदादांनी ही चूक स्वीकारली असून शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा दावा तयारीत असतानाच भाजपानं राजकीय चमत्कारच घडवला. शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन घरवापसी केली. त्यामुळे त्यांनी केलेल्या बंडखोरीबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा पाहायला मिळत होती. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की अजित पवारांनी आपली चूक स्वीकारली असून घरवापसी झाली आहे, तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. तर सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते असे सुद्धा मलिक यांनी टोला लगावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. भाजप हा कधीही मोठा पक्ष नव्हता, त्यांना सत्तेची सूज आली होती, मात्र आता सत्ता गेल्याने ही सूज हळूहळू नक्कीच कमी होईल असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी मलिक बोलत होते. प्रतिनिधी एबीपी माझा, मुंबई.